आंदोलनासंदर्भातली अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे धुळ्यातून. धुळ्यामध्ये देखील भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. त्या ठिकाणी देखील भाजपचं आंदोलन सुरू आहे. भाजपच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात नंदीबैल देखील सहभागी झाला होता. आणि यावेळी या नंदीबैलाला महाआघाडी सरकारनं संपूर्ण कर्जमाफी केली का, या सरकारच्या काळात महिला सुरक्षित आहेत का, सरकार 5 वर्ष टिकेल का, असे प्रश्न विचारण्यात आले. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं या नंदीबैलानं नाही अशी दिली आहेत. आपली मान नकारार्थी हलवत या नंदीनं देखील महाआघाडी सरकारचा यावेळी निषेध नोंदवला असा दावा या ठिकाणी भाजपकडून करण्यात येतो. राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपकडून आज आक्रमक होत आंदोलन करण्यात येत आहे. प्रामुख्यानं महिला सुरक्षेचा विषय असेल, त्यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा असेल, या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे हे आंदोलन सुरू आहे. आपण पाहताय दुपारी 3 बातम्या. आता विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. विद्येच्या माहेरघरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. पुत्रप्राप्तीसाठी भोंदूबाबाच्या नादी लागून आयुष्याची राखरांगोळी करण्यात आली आहे. पुत्रप्राप्तीसाठी पुण्यात एका भोंदूबाबानं एकाच घरातील 5 महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम सोमनाथ चव्हाणला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे पूजेच्या नावाखाली या महिलांना नग्न करून तो त्यांच्या शरीरावर लिंबू चोळत होता. तर या कुटुंबाकडून त्यानं 3,11,000 रुपये अघोरी पूजेच्या नावाखाली उकळले आहेत. पुत्रप्राप्ती त्यामुळे होत नाही, गुप्तधन मिळेल आणि तुमच्या जीवाला धोका आहे, अशा पद्धतीने या फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना घाबरवून त्या ठिकाणी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. आणि जो गुन्हा केला आहे त्यामध्ये बलात्कार, पॉस्को आणि अँटी सुपरस्टिशन अँड ब्लॅक मॅजिक ॲक्ट अंतर्गत गुन्हा पिंपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. सदर जो आरोपी आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे. आणि याच प्रकरणी नीलम गोरे, मंदा म्हात्रे आणि रोहित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण बघूयात. अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्ती धर्माच्या नावाने अत्यंत घाणेडे विकृत प्रकार करतायत, त्याचं ते उदाहरण आहे. म्हणून या मांत्रिकाला जास्तीत जास्त लवकर शिक्षा तर झालीच पाहिजे. परंतु मला तर स्वतःला असं वाटतं की संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. यांनी इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा काय प्रकार केलेले आहे त्याची माहिती मी जशी पोलिसांना घ्यायला सांगितली आहे, त्याचबरोबर अजूनसुद्धा काही महिलांची फसवणूक झाली असेल तर पोलिसांच्याकडे आणि आमच्याकडे सुद्धा, स्वतः मी विधान परिषदेची उपसभापती आहे, तर ज्या महिलांकडे अशी काही फसवणूक झाल्याची माहिती असेल तर त्यांनी त्यांचं नाव जाहीर न होता ती माहिती आमच्याकडे पाठवू शकतात. इतका म्हणजे निंदनीय प्रकार उघडकीस आलेला आहे पिंपरीमध्ये की एका महाराजांनी सोनं मिळते म्हणून मुलींवरती अत्याचार करून, मला तर असं वाटतं अशा महाराजांना, तिच्या वडिलांना, कुटुंबांना सुद्धा उलटं टाकून खरंच 4 चौकांमध्ये पटके मारण्यात आले. महाराष्ट्रामध्ये दहशत पोलिसांची राहिलेली नाही. आज आपण बघतो अनेक अत्याचार, अनेक मुलींना जाळलं जातं वगैरे. हैदराबादमध्ये जसं पोलिसांनी ॲक्शन घेतली त्या पद्धतीने पोलिसांना सुद्धा ॲक्शन घेण्याची महाराष्ट्रात परवानगी दिली पाहिजे. अंधश्रद्धा ही खरंच चुकीची गोष्ट आहे. आणि अशी घटना घडत असेल जिथं एखाद्या महिलेचा त्या ठिकाणी दुरुपयोग नाहीतर अत्याचार केले जातात, तर अशा घटना खरंच आपल्या राज्यामध्ये काही देशामध्ये कुठेही घडल्या नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळेच महाविकास आघाडीकडनं आता दिशा हा कायदा समजून घेऊन आपल्या राज्यामध्ये तो कायदा कसा लागू करता येईल यासाठी आदरणीय देशमुख साहेब होम मिनिस्टर आणि महाविकास आघाडीचे नेते हे प्रयत्न करत आहेत.